संस्थेच्या माध्यमातून कबड्डीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठा उपस्थित असलेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या आणि वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत सर्वांनी याच्यामधनं याचा हा खेळ जो आहे कबड्डीचा, कुस्ती आणि कबड्डी याला सर्वच संस्थांनी, राजकीय सर्व पक्षांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट जो आहे ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पालकांचंही त्याच्याबरोबर नुकसान झालेलं आहे, म्हणून टेनिसमध्ये बर्बाद झाली मुलं, कॉलेजमध्ये शिक्षणाच्या याच्याकडेही दुर्लक्ष झालेलं आहे, त्याच्यामुळं ज्याच्यातनं काही मिळणार नाही, सापडणार नाही. या कबड्डीमधनं आपल्याला शासकीय नोकरी मिळू शकतो, निमशासकीय नोकरी मिळू शकतो, पोलीसमध्ये जाता येईल, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध आहे. किमान या सर्वांना जरी हे सर्व मिळालं नाही, परंतु निरोगी राहाल आणि फिट राहाल, त्याच्यामुळं सर्वांनी कबड्डी आणि कुस्ती या खेळाला जे आहे सर्वांनी प्रोत्साहन दिला पाहिजे. माझी सर्वच राजकीय आणि सगळ्या संस्थांना माझी विनंती राहील आणि म्हणून या ठिकाणी निलेश सांबरे जिजाऊ संस्थापक, आपण या ठिकाणी या खेळाच्या माध्यमातून जे खेळाडू जे आहेत त्यांना हा प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आपण अतिशय अप्रतिम हा कबड्डीचा महासंग्राम भरवलेला आहे. आपण आता हे छोटे छोटे कार्यक्रम करताना, सामाजिक काम करताना, महिला बचत गटांचं हे झालं विनताना आपले आता उंची वाढलेली आहे, त्याच्यामुळं आपण जे काय काम कराल ते उंचीवर ते करावा. खालचं काम आहे ते त्या त्या तालुक्याच्या लेवलच्या कार्यकर्त्यांना करायला द्यावा, म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टचं काम असला तरी सुद्धा मोठा काम आपण करायचा आणि छोटा इतर कार्यकर्त्यांना सगळ्या. आणि म्हणजे सल्ला पण आहे, विनंती पण आहे, कारण असं आहे खूप लोक माती, रेती, सिमेंट, खडी, तिथली वाराई, तिथलं सगळं आम्हालाच पाहिजे. एक दिवशी कसं मग लोकांच्या कोणाच्या भावना दुखणार नाही, आपण मोठं होत असताना त्याची काळजी घेतली पाहिजे आणि संभ्रम कुठल्याही गोष्टी जर हाता कामाने त्याचीही काळजी घेतली पाहिजे. मी या ठिकाणी अप्रतिम हा कबड्डीचा आपण भरवलेला जो महासंग्राम आहे या कबड्डीच्या खेळाला आपण प्रोत्साहन देत आहे आणि उद्या आपला वाढदिवस आहे. मी आपला मनापासून ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाचं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. सहभागी झालेल्या सर्व संघांचं मनापासून आणि पंचांचं सुद्धा या खेळाला आपण सगळ्यांनी सहभाग घेतला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.